वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करण्यासाठी एक राज्य एक चलन हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलाय. या प्रकल्पात महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभागांतर्गत असलेल्या 25 महाराष्ट्र पोलीस केंद्रांपैकी पुणे विभागातील 8 पोलीस केंद्रांना एकूण 52 चलन ई मशीनचे वाटप करण्यात आलं आहे. एक राज्य एक चलन या प्रकल्पाअंतर्गत मुंबई पुणे महामार्गावर वाहन चालकांचे डिजिटल चलनाद्वारे कारवाई करण्यास उर्से टोलनाका येथे सुरुवात झाली आहे. महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभागातील इतर पोलीस केंद्रांवर येणाऱ्या काही दिवसात अशा प्रकारच्या कारवायांसाठी चलन मशीन उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस निरीक्षक दत्तात्रय गाढवे यांनी दिली आहे. ई चलन हे मशीन मोबाईल सारखं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून चलन पावती करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वाहनावर कोठेही दंडात्मक कारवाई झाली तर त्याचा दंड महाराष्ट्रभरात कोठेही ई चलन मशीनद्वारे करता येईल. या मशीनद्वारे वाहन चोरीच्या घटनांना देखील आळा बसणार आहे. चोरीचे वाहन असल्यास या मशीनद्वारे त्याची पडताळणी होणार आहे. वाहन चालकांवर चाप बसण्यासाठी आता ई चलन मशीन सज्ज झालं आहे.